नमस्कार, सुंदर नात्याचा कानमंत्राच्या तिसऱ्या भागामध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कम्युनिकेशनमध्ये कधी कधी होतं काय माहिती आहे का, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं आपल्याला कधी आवडत नसेल किंवा पटत नसेल, काही गोष्टी पटत आहेत काही गोष्टी पटत नाहीत अशी मनाची आपली स्थिती असेल, तर आपल्याकडून सहजगत्या असं म्हटलं जातं की ते सगळं ठीक आहे पण ओके. सो हा जो पण असतो ना, त्यामुळे समोरच्या त्या व्यक्तीला काय वाटतं की हा माझ्या बोलण्याला रेझिस्टन्स उत्पन्न करतो आहे, मग त्याला काहीतरी विरोध आहे, मी जे बोलतो आहे ते त्याला पटलेलं नाही आहे त्यामुळे तो फेटाळतो आहे, माझी जी मागणी आहे माझं जे म्हणणं आहे ते फेटाळतो आहे. त्याच्यामुळे एक कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर आपल्याला या पणला रिप्लेस करायचं आहे आणि या शब्दाने. म्हणजे समजा समोरच्या व्यक्तीच्या काही गोष्टी आपल्याला पटत आहेत काही पटत नाही आहेत किंवा सगळीच गोष्ट पटत नाही आहे, तर आपण असं म्हणू शकतो की तू जे सांगितलंस ते मी ऐकलं ठीक आहे आणि मला असं वाटतं की डॅश 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 डॅश. ओके, सो पणला जेव्हा आपण आणीने रिप्लेस करतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला एक स्वीकाराची भावना येते, त्याला असं वाटतं की या व्यक्तीने माझं सगळं म्हणणं ऐकलं आहे आणि त्याला हे असं वाटतं आहे. त्यामुळे एक म्युच्युअल अग्रीमेंटच्या स्वरूपात आपण कम्युनिकेशनला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन खूप जास्त प्रोडक्टिव्ह होऊ शकतं. सो आय होप ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवाल आणि तुमच्या कम्युनिकेशनच्या वेळेला ही नक्की वापराल आणि त्याचे रिझल्ट्स नक्की माझ्याबरोबर शेअर करा कमेंट्सच्या माध्यमातून. आय विल सी यू टुमॉरो. बाय.